खरंच आनंदाची गोष्ट आहे. वारकरी भवन व्हावा, आगरी कोळी भवन व्हावा इथे, हे माझीही मागणी होती. मी जेव्हा माझी एक जागा सिलेक्ट करून जिथे काम चालू केलं, त्यानंतर माननीय खासदार साहेबांनी त्यांना इतक्या वर्षांनी जागा आली असेल, वारकरी भवन मी बांधणार आहे, तो मी स्वखर्चाने माझ्या वडिलांच्या नावाने बांधणार आहे. त्यासाठी जी जागा दिली गेली होती, त्याच्यात एक नीच प्रकारचं राजकारण तर नाही आहे, परंतु ज्या बिल्डरकडनं मी जागा बदली जागा घेतली होती, त्याला माझी एक बदली जागा देऊन त्याला धमकी देण्यात आली की तुझा 700 एकरचा प्लॅन पास करू दिला जाणार नाही. त्याने येऊन माझ्याकडे मला सांगितलं की असे अशी मला अडचण आहे, तू त्या जागी करू नको, ती भवन बांधणार असं आश्वासन देण्यात आलं होतं, असा आरोप दीपेश मात्रेंनी केला आहे. आणि फक्त ट्विटवर आश्वासन देत नाही, काम करून दाखवतो, आमचा खासदार असा तसा जागी बोलला. तुमची काय प्रतिक्रिया? खरं तर जे वारकरी भवन होत आहे, सध्या परवा ज्याचं ओपनिंग आहे, TMC आणि राज्य सरकारने त्यासाठी निधी पण दिलेला आहे, खरंच आनंदाची गोष्ट आहे. वारकरी भवन व्हावा, आगरी कोळी भवन व्हावा इथे, हे माझीही मागणी होती. मी जेव्हा माझी एक जागा सिलेक्ट करून जिथे काम चालू केलं, त्यानंतर माननीय खासदार साहेबांनी त्यांना इतक्या वर्षांनी जागा आली असेल, त्यांनी घोषणाही केली की तो वारकरी भवन व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे त्यांनी तो इथे केला, किंवा उद्या त्याचं परवा त्याचं भूमिपूजन आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. राहिला विषय माझा जो वारकरी भवन मी बांधणार आहे, तो मी स्वखर्चाने माझ्या वडिलांच्या नावाने बांधणार आहे. त्यासाठी जी जागा दिली गेली होती, त्याच्यात एक नीच प्रकारचं राजकारण इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीकडनं केला गेला. ज्या बिल्डरकडनं मी बदली जागा घेणार होतो, खरं तर मला याविषयी बोलायचं नव्हतं, चांगला विषय चाललाय, त्याच्यात मला काही कुठे खोडा घालायचा नाही आहे, परंतु ज्या बिल्डरकडनं मी जागा बदली जागा घेतली होती, त्याला माझी एक बदली जागा देऊन त्याला धमकी देण्यात आली की तुझा 700 एकरचा प्लॅन पास करू दिला जाणार नाही. त्याने येऊन माझ्याकडे मला सांगितलं की असे अशी मला अडचण आहे, तू त्या जागी करू नको. तर मी दुसरी जागा शोधलेली आहे, त्याचं काम चालू आहे, आणि ते माझ्या वडिलांच्या नावाने स्वखर्चाने करतो, त्यामुळे तो नक्की करणार. नीच राजकारण करणारा लोकप्रतिनिधी कोण? जे कोणी असतील त्यांना मला त्यांच्यात बोलायचं नाही आहे. लोकांना सगळ्यांना माहिती आहे, वारकरी समाजाला माहिती आहे हे राजकारण कोणी केलंय. बरं, काही लोक बोलत असतील की निधीची तरतूद झाली नाही, तर ती चिंता त्यांनी करू नये. आमचे जे पूर्वज होते किंवा जे आमचे बापदादा होते, त्यांनी काय पाकिटमारी करून पैसे कमवलेले नाही आहेत. आम्ही स्वतः काय ठेकेदाराच्या पैशातनं टक्केवारी घेऊन पैसे कमवत नाही, त्यामुळे आम्ही चौघे भाऊ आहेत, आमच्या वडिलांच्या नावाने ते स्मारक किंवा ते हे होणार वारकरी भाऊ. बॉटनिकल गार्डन